तर श्रावणी आता पुढची गोष्ट तू वाच. माझ्या गोष्टीचं नाव आहे शेतात पुरलेलं धन. एका गावामध्ये सखाराम नावाचा एक शेतकरी राहत होता. तो अतिशय मेहनती होता. त्याची पत्नी लक्ष्मी ही देखील त्याला शेती कामात मदत करत असे. दोघेही आपल्या शेतात खूप कष्ट करायचे, त्यामुळे शेतात चांगलं पीक यायचं आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुखासमाधानाने होत असे. सखारामला चार मुलगे होते, पण ते चौघेही खूप आळशी होते. दिवसभर झाडाखाली बसून चकाट्या पेटण्यात ते आपला वेळ वाया घालवत असत, त्यामुळे सखारामला त्यांच्याविषयी फार चिंता वाटत होती. लक्ष्मी, आपल्याला चांगली चार धडधाकट पोरं आहेत, पण एकाचा बी आपल्याला उपयोग नाही. आपल्याच नशिबाला अशी आळशी पोरं कशी काय मिळाली ग? आव कारभारी, असं वाईट वाटून घेऊ नकासा. येळ आली की करतीलच ती कामं आपसूक. तसं नाही लक्ष्मी, आपली पोरं आता लहान राहिली नाहीत. एक वेळ चंद्या आणि पांड्याचं मी आज समजू शकतो, पर महादे आणि किशा तर आता लग्नाच्या वयाचे झालेत, तरी बी त्यांना अक्कल येऊ नये वय. अव मी काय म्हणतेय, तुम्ही उगाच तरास करून घेऊ नका, वाईल सगळं नीट. चला आता जेवायची वेळ झालीय, दोन ग्लास खाऊन घ्या बघू. आयुष्यभर संसाराचा गाडा ओढून सखाराम आता थकून गेला होता. पोरांच्या मदतीची त्याला आता खरी गरज होती, पण आळसावलेली पोरं काही कामाची नव्हती. अति कष्ट आणि वाढतं वय यामुळे सखारामची तब्येत खालावत चालली होती आणि एक दिवस तो आजारी पडला. लक्ष्मी, आज चार दिवस झाले मला हातरुणातनं उठवत भी नाही. अग आता पुढच्या महिन्यात पेरणीची वेळ येईल, पर अजून आपली जमीन नांगरून भी झालेली नाही. माझ्या नंतर तुझ कस होणार लक्ष्मी? अव गप पडून राहा, असं असं अभद्र कशापाई बोलताय? तुम्हाला काय मी म्हणार नाही, म्या हाय ना, म्या हाय ना. वय ग लक्ष्मी, तुझा आधार होता म्हणून तर एवढा संसाराचा गाडा ओढू शकलो म्या. जरा आल्याचा चहा करतीस का माझ्यासाठी? वय आत्ता करून आणते जी. सखारामला आता आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचं काय होणार याची चिंता लागून राहिली. आपली पोरं आपणहून शेती करणार नाहीत हे त्याला ठाऊक होतं. पोरांना कष्टाचं महत्व कसं पटवून द्यावं याचा विचार सखाराम करत होता. म्हणून डोळे मिटून तो देवाचं नामस्मरण करू लागला. इतक्यात त्याला एक युक्ती सुचली. त्याने आपल्या चारही मुलांना बोलवून घेतलं आणि तो म्हणाला, पोरांनो, या आजारातून मी आता बरा होईन असं मला वाटत नाही, पर तुम्ही कुणी भी काळजी करायची काही गरज नाही, कारण तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी म्या योग्य व्यवस्था करून ठेवलेली आहे. आपल्या शेतात म्या धनानं भरलेले चार हांडे भरून ठेवले आहेत. तवा म्या गेल्यानंतर चौघांनी मिळून शेत खोदून ते हांडे तेवढे काढून घ्या. सखारामचं बोलणं ऐकून लक्ष्मी सुद्धा आश्चर्यचकित झाली, कारण तिला देखील या हांड्यांविषयी काहीच माहिती नव्हती. पुढे काही दिवसातच शेतकरी मरण पावला. त्यानंतर त्याची चारही मुलं शेतात पुरून ठेवलेलं धन मिळवण्यासाठी उतावीळ झाली. ती मुलं उत्साहानं शेतात येऊन शेत खोदू लागली. त्या चौघांनी मिळून संपूर्ण शेत खोदून काढलं, पण त्यांना एकही हंडा मिळाला नाही. तेव्हा मोठा भाऊ महाद्या म्हणाला,
अरे किशा, आपण सर्व शेत खोदून काढलं पण एक बी हंडा गावला नाही. म्हणजे आपल्या आबांनी मरणाआधी आपल्याला सांगितलेलं समद खोट होत. चार दिवस शेत खोदून सुद्धा हाती काहीच न आल्यामुळे चौघे भाऊ निराश झाले. तेव्हा त्यांची आई लक्ष्मी त्यांना म्हणाली, पोरांनो, तुम्ही चार दिवस एवढी मेहनत घेऊन शेत खोदून काढलं, तव आता पेरणी करायला कितीसा वेळ लागणार आहे? उद्याच आपण पेरणी करून टाकूया काय? आईचं म्हणणं चौघांनाही पटलं. दुसऱ्या दिवशी सर्वांनी मिळून पेरणी केली. त्या वर्षी पाऊसही चांगला झाला आणि भरघोस पीक आलं. ते विकून पैसाही खूप मिळाला. तेव्हा लक्ष्मी म्हणाली, पोरांनो, आता आलं का तुमच्या ध्यानात, तुमचा बा तुम्हाला म्हणाला होता ते हेच, जमिनीखाली दडलेलं धन जे तुम्ही आपल्या कष्टाने मिळवलं. आई, हा, आज आम्हा चौघा भावांचे डोळे उगडले बघ. मेहनतीचं महत्व आम्हाला आता पटलंय बघ. जमिनीखाली पुरलेल्या हांड्याचं गुपित आता आम्हाला उमगलंय. वा 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 वार पोरांनो, आता कष्टाची धरलेली साथ आयुष्यभर सोडू नका. सांगा मुलांनो, या गोष्टी मधून तुम्ही काय शिकलात? आळस झटकून नेहमी कामात राहिलं पाहिजे, कारण मेहनतीशिवाय यश मिळत नाही. समजलं ना? मी ही गोष्ट लक्षात ठेवायची.